गुलाबी चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केली। पळासी बनोटी तसेच परिसरातील गावांमध्ये जाऊन आमदार राजपूत यांनी पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। यावेळी उपस्थित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना आमदारांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले। शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू राठोड, कार्यकर्ते आणि शेतकरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक्सप्रेस वन न्यूजसाठी पळाशीहून योगेश ठाकूर यांची रिपोर्ट।